नमस्कार, मी अदिती। तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे कच्च्या केळ्याची भाजी। तर ही अशी कच्ची केळी असतात जी आपली भाजीवाल्यांकडे सहज मिळतात, तर त्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक छोटा चिरलेला मोठा कांदा। मी इथे चार तिखट मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची इथं वापरू शकता, पण केळ्याच्या भाजीसाठी थोडी मिरची जास्त लागते। ओलं खोबरं आहे, हे जवळजवळ अर्धी वाटी हे ओलं खोबरं किसलेलं आहे। चवीनुसार मीठ, फोडणीसाठी मोहरी, हळद लागणार आहे आपल्याला, फोडणीसाठी तेल लागणार आहे, पाणी लागणार आहे। आणि ही केळी आहेत, ही जवळजवळ अर्धा किलो केळी माझ्याकडे होती, ती मी व्यवस्थित साफ करून कट करून पाण्यात ठेवलेत। केळे नेहमी चिरल्यानंतर पाण्यात ठेवावं, नाहीतर ते काळं पडतं। आता केळं कसं साफ करायचं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे असं कच्चं केळं असतं, तर त्याचं जे सुरुवातीचं टोक आहे आणि शेवटचं टोक आहे ते कट करून घ्यायचं, आणि त्याच्यावरचं जे साल आहे ते आपल्याला याने ताशण्याने काढायचंय। तर ते साल आपल्याला ताशण्याने काढून घ्यायचंय। तर असं वरचं जे साल आहे ते हे ताशणं वापरून आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। बघा असं, असं क्लीन करून घ्यायचं केळं आणि मग त्याचे पीसेस करायचे। एका केळ्याचे दोन तुकडे करून, याचे पुन्हा दोन तुकडे करून, असे छोटे छोटे आपल्याला पीस करून घ्यायचे। आणि केळं चिरल्यानंतर ते लगेच पाण्यात टाकायचे, नाहीतर ते काळं पडतं। चला मग आपले आता केळी चिरून झालेली आहे, आता आपण ती शिजत ठेवूया। तर मी कढई घेतली आहे, कढईमध्ये मी जवळजवळ 2 चमचे तेल ठेवले आहे तापत। ही तशी हेल्थ कॉन्शियस रेसिपी आहे। तेल व्यवस्थित तापलं की मग आपण त्याच्यात ही जी 1 चमचा मोहरी आहे ती घालूया। साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी पण रेसिपी आहे। फार कमी इन्ग्रेडियंट लागतात ह्याला, आपल्या रोजच्या जेवणासाठी आपण सहज बनवू शकतो। इथे मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण त्याच्या कांदा घालायचा। मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत मिरची, म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं। मीठ परतवून घ्यायचं, कांदा जरा मऊ करून घ्यायचा, जास्त भाजण्याची काही गरज नाही आहे। चालू आपलं काम। कांदा थोडासा भाजून झाला की मग ही जवळजवळ 1/2 चमचा हळद मी वापरते, ती घालायची। ती मीठ मिक्स करून घ्यायची त्याच्यात। आणि मग ही जी केळी आपण पाण्यात ठेवली आहे ती याच्यात घालायची।
चवीनुसार मीठ घालायचं. मी जवळजवळ 2 चमचे असं मीठ घालतीये. आणि आता मीठ मिक्स करून घ्या. व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं. मीठ परतवून झालं की मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं. आपली भाजी बरोबरच पाणी घालायचं. खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही. जेवढी आपली भाजी आहे तेवढं पाणी घालायचं. आणि हे चांगलं पाणी जरा उकळू द्यायचं. चांगलं उकळू द्यायचं म्हणजे ते सगळं पाणी व्यवस्थित गरम होईल आणि केळी आपली त्या पाण्यात व्यवस्थित शिजतील. पाणी चांगलं उकळू द्यायचं. गॅस मोठाच ठेवायचा या स्टेजला. आणि पाणी व्यवस्थित उकळलं की मग याला झाकण लावून द्यायचं आणि मंद गॅसवर जवळजवळ 15 ते 20 मिनिटं ही भाजी शिजू द्यायची. मध्ये मध्ये चेक करायचं. 15 ते 20 मिनिटांनंतर केळी व्यवस्थित शिजतील. पाणी थोडं ज्यादा राहिलं असेल तर ते आटवून घ्यायचं. पण आता बघू 15 मिनिटांनंतर काय होतंय ते. चला आता आपली 15 मिनिटं झाली आहेत. आपण आता भाजी चेक करूया. बघा भाजीतलं पाणी सगळं आटलंय. आता आपण याच्यात हे ओलं खोबरं घालूया. जवळजवळ अर्धी वाटी ओलं खोबरं आहे ते घालूया. एकत्र करून आपण मीठ एकत्र करून घेतलंय. आता खोबरं घातल्यानंतर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया. 2 मिनिटांनंतर आपली भाजी तयार होईल. आता 2 मिनिटं झाली आहेत. मस्त आपली भाजी आता तयार झाली आहे. पाणी पण पूर्ण आटलंय. केळी पण छान शिजली आहेत. अशा प्रकारे आपली भाजी आता तयार झाली आहे. मी आता गॅस बंद करते. अशा प्रकारे आपली केळ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.